Hello friends, we completed first chapter biological classification. Biological classification हा chapter पूर्ण झालेला आहे. याची निश्चित तुम्ही revision केले असेल, आज परीक्षा आहे त्याच्यावरती. तर आपण परत एकदा आता पूर्ण chapter ची revision घेऊया, कारण practice 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 खूप महत्त्वाचे practice. बघूया आपण. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टरचं नाव काय होतं? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. देर आर हाऊ मेनी किंगडम्स? फाईव्ह किंगडम्स. हिअर किंगडम मोनेरा म्हणजे सजीवांचे पाच ग्रुप आहेत एकूण. किंगडम मोनेरा, दुसरं नाव सांगा किंगडम प्रोटिस्टा, पुढचा आहे किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि शेवटचा किंगडम ॲनिमलिया. म्हणजे सजीवांचे किती प्रकार आहेत सांगा सध्या? फाईव्ह टाइप्स आहे. पहिलं सांगा मोनेरा. मोनेरामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात? ऑल प्रोकॅरियोटिक. कोणते येतात? ऑल प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांना न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही असे, प्रोकॅरियोटिक. प्रोटिस्टामध्ये कोणते येतात? युनिसेल्युलर युकॅरियॉट्स. इकडे तिन्ही कसे आहेत? मल्टीसेल्युलर युकॅरियॉट्स, मल्टीसेल्युलर युकॅरियॉट बट हेटरोट्रॉपिक अँड सेल वॉल मेड अप ऑफ कायटिन. हे कसे येतात? ऑटोट्रॉपिक सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज. आणि इकडे सेल वॉल अब्सेंट आहे अँड दे आर हेटरोट्रॉपिक होलोझोइक. एकदा सांगा हे कसे येतं? हेटरोट्रॉपिक. हे पण कसे आहेत? हेटरोट्रॉपिक. पण हे सॅप्रोफायटिक आहेत, डेड आणि डिकिंग मटेरियल वर जगणारे. आणि हे कसे येतं? हेट्रोट्रॉपिक पण होलोझोइक, अन्न गिळणारे. यांच्या सेल वॉल प्रेझेंट आहे, यांना सेल वॉल अब्सेंट आहे. आता इथं इथं दोन्ही मध्ये सेल वॉल आहे, पण हे सेल वॉल कशाने म्हणलेले? कायटिन. आणि हे सेल वॉल कशाने म्हणले? सेल्युलोज. हे फोटोसिंथेटिक आहेत प्लांटीमध्ये. या दोन्हीतला मेजर डिफरन्स हा एक शॉर्टकट पाहिला होता आपण. एनसीसी एनसीसी आर एस एस बोलना बघा. न्यूक्लियस दे आर प्रोकॅरियोट, दे आर युकॅरियोट. म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट दोन्ही मध्ये आहे, पण यांच्या न्यूक्लियसला न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, इकडे न्यूक्लियस मेम्ब्रेन प्रेझेंट. दुसरा सी काय सांगा? सेल ऑर्गनेल्स, माइटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, ER, lysosome, vacuole. These cell organelles are absent, cell organelles are present. कारण हे युकॅरियोटिक आहे. तिसरा सी काय सांगा? सायटोस्केलेटन इज अब्सेंट, सायटोस्केलेटन इज प्रेझेंट. नंतर सायक्लोसिस, स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. द सायक्लोसिस इज अब्सेंट, सायक्लोसिस इज प्रेझेंट हियर. परत सांगा न्यूक्लियस, सेल ऑर्गनेल, सायटोस्केलेटन अँड सायक्लोसिस. आर रिप्रोडक्शन, हिअर देर इज एसेक्शुअल रिप्रोडक्शन कॉमनली बाय द बायनरी फिजन ऑर स्पोर फॉर्मेशन. हिअर रिप्रोडक्शन इज एसेक्शुअल बाय बायनरी फिजन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय डीएनए ट्रान्सफर. बघा काय सांगितलं? रिप्रोडक्शन एसेक्शुअल होतं यांच्यामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन टोटली अब्सेंट आहे यांच्यात. कशाने होतं एसेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये? बाय बायनरी फिजन. यांच्यामध्ये कशाने होतं? यांच्यात पण बायनरी फिजन होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे, इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रेझेंट आहे. रिस्पिरेशन इथं एरोबिक ऑर एनएरोबिक? इथं फक्त एरोबिक रिस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. यस काय होतं इथं? साईज आणि सेप. साईज कसे आहेत? मायक्रोस्कोपिक. हे पण कसे आहेत? मायक्रोस्कोपिक. सेप कसा यांचा? स्पेरिकल असतील तर त्यांना म्हणायचं कोकस, असे रॉड लाईक असतील तर त्यांना बॅसिलाय म्हणायचं, कॉमासेप असेल तर व्हायब्रिओ म्हणायचं, आणि स्प्रिंग लाईक असेल तर स्पायरलाय म्हणायचं. तर इकडे असा वेगवेगळा सेप असतो. नेक्स्ट वन साईज सेप झाला. सोल मेंबर, बॅक्टेरिया आर द सोल मेंबर हियर. यांचा मेन मेंबर कोण आहे? बॅक्टेरिया. नंतर यस आणखी काय होतं इकडे? एक स्ट्रक्चर, दे हॅव सिम्पल स्ट्रक्चर अँड कॉम्प्लेक्स बिहेवियर. काय म्हटलंय ना? सिम्पल स्ट्रक्चर अँड कॉम्प्लेक्स बिहेवियर. इकडे यस काय होतं? यांचं स्ट्रक्चर मायक्रोस्कोपिक आहे. आणि येस फॉर काय होतं? आणखी सेक्शुअल रिप्रोडक्शन. बॉडी कशी यांची? मायक्रोस्कोपिक आहे. दे मे बी इनसेल्युलर,
मे बी फिलामेंटस और मे बी कलोनियल हे पण असे बॉडी वेगवेगळी प्रत्येकामध्ये बॉडी वेगवेगळी असते यांची मोस्टली कसे बॉडी यांची युनिसेल्युलर ओके ओ ऑकरस हे कुठे सापडतात एव्हरीवेअर युजुअली कुठे सापडतात हे एव्हरीवेअर हे कुठे सापडतात एक्वॅटिक और टेरिस्टेरियल कुठे सापडतात एक्वॅटिक और टेरिस्टेरियल ये लोकोमोशन हियर लोकोमोशन इज विद हेल्प ऑफ फ्लॅजेला हियर फ्लॅजेला बट फ्लॅजेला इज सिंपल हियर फ्लॅजेला इज अ कॉम्प्लेक्स म्हणजे 9+2 अरेंजमेंट अब्सेंट 9+2 अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला इज अ प्रेझेंट हियर एन न्यूट्रिशन दे आर एटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक दे आर ऑल्सो एटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक किंगडम मोनेरा डिवाइडेड इंटू डिफरेंट ग्रुप फर्स्ट इज आर्किबैक्टीरिया एंड सेकंड यू बैक्टीरिया दोन्ही मध्ये काय फरक आहे यांच्या सेल वॉल मध्ये सिडोपेप्टिडोग्लायकन असतं आणि यांच्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकन असतं ओके यांच्या सेल मेम्ब्रेन मध्ये ब्रँच चेन लिपिड असतं यांच्या सेल मेम्ब्रेन मध्ये लिपिड अँड प्रोटीन असतं महत्वाचे डिफरन्स दे लिव्ह इन मोस्ट हॅर्श कंडिशन ते जास्त ऍडव्हर्स कंडिशन मध्ये राहू शकतात यांचे तीन प्रकार आहेत नंतर आर्किबॅक्टेरियाचे या प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया या ट्रू बॅक्टेरिया काय द्या प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया ट्रू बॅक्टेरिया आर्किबॅक्टेरियाचे एक्झाम्पल हॅलोबिल्स म्हणजे हे कुठे राहतात सॉल्ट लव्हिंग आहे जिथे सॉल्टी एरिया जास्त आहे तिथे यांचं प्रमाण जास्त असतं सेकंड थर्मो ऍसिडोफिल्स कुठे राहतात हे हॉट वॉटर स्प्रिंग मध्ये आणि शेवटचे कुठले सांगा मिथॅनोजेन्स कुठे राहतात हे मिथॅनोजेन्स प्रेझेंट इन द गट ऑफ ॲनिमल अँड द मार्सी एरिया जिथं बायोगॅस तयार होतो ना जिथं मिथेन तयार होतो ना तिथे हे राहतात पहिला आर्किबॅक्टेरिया क्लिअर पाच पॉईंट सेल वॉल मध्ये काय असतं त्यांच्या सिडोपेप्टिडोग्लायकन आणि सेल वॉल स्टीफ आहे सेल मेम्ब्रेन मध्ये काय असतं ब्रँच चेन लिपिड आणि याचे तीन प्रकार आहेत हॅलोफिल्स सॉल्टी एरियात असतात थर्मो ऍसिडोफिल हॉट वॉटर स्प्रिंग मध्ये राहतात आणि मिथॅनोजेन मिथेन प्रोड्यूस करणाऱ्या एरियामध्ये राहतात यू बॅक्टेरियाचे दोन प्रकार आहेत एक बॅक्टेरिया आणि दुसरा आहे सायनो बॅक्टेरिया कोणते दोन सांगा बॅक्टेरिया अँड सायनो बॅक्टेरिया हे मोस्टली हेटरोट्रॉपिक आहेत हे मोस्टली कसे येतं फोटोसिंथेटिक आहे दोन्हीतला महत्वाचा डिफरन्स परत सांगा हे कसे येतं मोस्टली हेटरोट्रॉपिक मोस्टली कसे ते फोटोसिंथेटिक यांच्या सेल वॉल मध्ये काय असतं सांगा पेप्टिडोग्लायकन यांच्या पण काय असतं पेप्टिडोग्लायकन मेजर डिफरन्स याच्यातला याच्यात येतात बॅक्टेरिया ठीक आहे तर याच्यामध्ये कोण येतं सायनो बॅक्टेरिया सायनो बॅक्टेरिया म्हणजे कोणते सांगा अनाबेना नॉस्टॉक अनाबेना आणि नॉस्टॉक सायनो बॅक्टेरियामध्ये हेट्रोसिस्ट असतो म्हणून त्यांचा उपयोग कुठे करतात नायट्रोजन फिक्सेशन साठी कुठे युज करायचा त्यांचा नायट्रोजन फिक्सेशन साठी आणि बॅक्टेरिया या व्हेरिएबल वेगळा युज यायचा आठवते कॅन कर्ड फॉर्मेशन अँटीबायोटिक फॉर्मेशन आणि नायट्रोजन फिक्सेशन साठी काही बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करतात ऑल सायनो बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करतात पक्का नंतरचा ग्रुप होता मायकोप्लाझम इन मायकोप्लाझम सेल ऑल अब्सेंट व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे आर स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन रिस्पायर विदाउट ऑक्सिजन अँड दे आर मोस्टली प्लांट अँड ॲनिमल पॅथोजन चार पॉईंट दोन अति महत्वाचे पॉईंट सांगा सेल वॉल अब्सेंट दे आर स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड रिस्पिरेशन कॅन रिस्पायर एनएरोबिकली अँड लास्ट होतं दे आर पॅथोजन टू प्लांट्स अँड ॲनिमल आणखी एक ग्रुप होता ॲक्टिनोमायसिस सांगा बेटा ॲक्टिनोमायसिसचा अर्थ काय दे कनेक्टिंग लिंक बिटवीन बॅक्टेरिया अँड द फंजाय देअर सेल स्ट्रक्चर इज लाईक अ बॅक्टेरिया अँड बॉडी इज अ मायसिलियम लाईक अ फंजाय सो इट इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक बिटवीन बॅक्टेरिया अँड फंजाय द एक्झाम्पल इज स्ट्रिप्टोमायसिस याचं एक्झाम्पल काय होतं स्ट्रिप्टोमायसिस हा झाला पहिला इन द मोनेरा पक्का
सेकंड किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा इंक्लूड्स फाइव ग्रुप्स विच आर दी नंबर वन क्राइसोफाइट, सेकंड इज अ डायनोफ्लैजेलेट्स, थर्ड इज अ युग्लिनॉइड, नेक्स्ट इज अ स्लाइम मोल्ड आणि पुढच्या ग्रुपचं नाव काय होतं सांगा प्रोटोजोअन्स. क्रायसोफाइट्स, डायनोफ्लैजेलेट एंड युग्लिनॉइड्स आर फोटोसिंथेटिक. दे आर मोस्टली मरीन वॉटर, सम आर फ्रेश वॉटर. दे आर मोस्टली मरीन वॉटर, दे आर मोस्टली स्टॅग्नंट फ्रेश वॉटर. ऑल आर फोटोसिंथेटिक. दे आर फोटोसिंथेटिक, दे आर फोटोसिंथेटिक, दे आर मिक्सोट्रॉपिक. म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट प्रिपेअर फूड. पण लाईट जर नसेल तर स्वतःच अन्न तयार करू शकत नाही. युग्लिना त्याला म्हणतात मिक्सोट्रॉपिक. यांचं सेल वॉल मध्ये काय असतं सांगा सिलिका. यांचं स्टीप सेल्युलोजिक सेल वॉल असतं आणि यांच्यात सेल वॉल ऍब्सेंट आहे. त्यांच्या जाग्यावर काय असतं पेलिकल. पुन्हा सांगा काय असतं यांच्यामध्ये क्रायसोफाइट मध्ये सेल वॉल मेड अप ऑफ सिलिका अँड टू ओव्हरलॅपिंग हॉल्स. एक्झाम्पल देअर डायटम्स आर चीप प्रोड्युसर अँड सेकंड इज अ डेस्मिड. डेस्मिड आर कॉल्ड गोल्डन अल्गी अँड डायनोफ्लैजेलेट इन्क्लूड्स गोनियलिक्स. गोनियलिक्स फ्रॉम द रेड टाइड्स, व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर. यांचं इम्पॉर्टंट काय डायटम्स आर द चीफ प्रोड्युसर ऑफ ओशियन अँड गोनियलिक्स फ्रॉम द रेड टाइड इन द ओशियन. आणि युग्लिनॉइडचं एक्झाम्पल युग्लिना. त्याच्या बॉडीवर सर्वात महत्वाचं फीचर काय सांगा पेलिकल प्रेझेंट आहे, सेल वॉल ऍब्सेंट आहे. आणि पेलिकल कशाने बनलेलं असतं हे पेलिकल मेड अप ऑफ प्रोटीन. स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड हे तिन्ही कसे होते प्लांट लाईक. हा कसा आहे फंजाय लाईक आणि हा अॅनिमल लाईक आहे. स्लाइम मोल्डचं काय विशेष सांगा स्लाइम मोल्डची जी बॉडी आहे बॉडीला सेल वॉल नाहीये पण त्यांच्या स्पोरला सेल वॉल असते. परत सांगा बॉडीला सेल वॉल नाहीये पण स्पोर तयार होतात त्याला सेल वॉल असतं. अँड सेल स्पोर ट्रान्सफर विथ द हेल्प ऑफ एअर करंट अँड दे कॅन सर्व्हाय फॉर लॉंगर पिरियड इवन इन द ऍडव्हर्स कंडिशन अँड दे आर सॅप्रोबायटिक इन न्यूट्रिशन. म्हणून यांना फंजाय लाईक म्हटलं आपण. न्यूट्रिशन कसं यांचं सॅप्रोबायटिक. प्रोटोजोन अॅनिमल लाईक कसं येतं सेल वॉल ऍब्सेंट आहेत आणि हेटरोट्रॉपिक आहेत. प्रोटोजोन्स कसे येतं सेल वॉल ऍब्सेंट. इकडे सांगा सेल वॉल प्रेझेंट प्रेझेंट. इथं काय होतं सांगा सेल वॉल ऍब्सेंट बट पेलिकल प्रेझेंट. हेअर सेल वॉल ऍब्सेंट, हेअर सेल वॉल ऍब्सेंट. याचे परत चार प्रकार आहेत अमीबॉइड, फ्लॅजेलेट, सिलिएट अँड स्पोरोजोन. बघा अमीबॉइड मध्ये काय असतं सिडोपोडी असतात लोकमोशन साठी. याच्यात येतो अमीबा आणि एंटामीबा. आणि याच्यामध्ये सिलिका सेल असते यांच्यामध्ये मरीन फॉर्म मध्ये. फ्लॅजेलेट मध्ये फ्लॅजेला असतो. फ्लॅजेलेट मध्ये काय असतं यांच्या फ्लॅजेला अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन रिअर असतं. याचं एक्झाम्पल होतं ट्रिप्नोसोमा अँड लेशमानिया. लेशमानिया पासून कोणता आजार होतो सांगा काला आजार. अँड ट्रिप्नोसोमा कॉजे स्लीपिंग सिकनेस. फॅक्टर कोणता इथं टिस्टिश फ्लाय. इथं कोणता आहे सँड फ्लाय. इकडे एक्झाम्पल कोणतं होतं अमीबा अँड एंटामीबा. अमीबा मध्ये कॉन्ट्रॅक्टाइल वेक्युल असतात आणि एंटामीबा मध्ये कॉन्ट्रॅक्टाइल वेक्युल नसतात. अमीबा हा पॅरा प्रिडॅटर आहे आणि हा पॅरासाइट आहे. नंतर सिलिएट. सिलिएटचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. बॉडी कन्सिस्ट ऑफ थाउजंड ऑफ सिलिया अँड वन कॅव्हिटी प्रेझेंट कॉल्ड ग्युलेट. व्हॉट इज रोल ऑफ ग्युलेट. ग्युलेट इज फॉर एंट्री ऑफ वॉटर अँड फूड. ग्युलेट कशासाठी बेटा एंट्री ऑफ वॉटर अँड फूड. एक्झाम्पल काय असतं सिलिएट्स पॅरामेशियम. स्पोरोजोन्स दे आर ओनली एंडो पॅरासाइट अँड स्पोर इज अ इन्फेक्टिव्ह स्टेज. काय असतं विशेष स्पोर इज अ इन्फेक्टिव्ह स्टेज. म्हणजे आजार रोग कशाने होतो त्याच्या स्पोर्स पासून. आणि एक्झाम्पल याचं प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम पासून कोणता डिसीज होतो सांगा मलेरिया. आणि यांच्यात मल्टिपल फिजन होतं. इकडे अमीबामध्ये कोणतं होतं बायनरी फिजन, इरेग्युलर बायनरी फिजन. पॅरामेशियम मध्ये
ट्रान्सवर्स बायनरी फिजन आणि प्लाझ्मोडियम मध्ये कोणतं होतं मल्टिपल फिजन होतं म्हणजे एका वेळी मेनी प्लाझ्मोडिया तयार होतात. नेक्स्ट किंगडम किंगडम फंजाय प्रोटिस्टा लक्षात आलं कोणते होते इथे युनिसेल्युलर युकॅरियोट्स हे क्वेश्चन तर मल्टीसेल्युलर युकॅरियोट अँड सेल वॉल मेड अप ऑफ कायटीन अँड न्यूट्रिशन सॅप्रोफायटिक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे जे सांगितलेलं रिव्हिजन पूर्ण लक्षात जरी ठेवली ना परत वाचायची गरज नाही. किंगडम फंजाय दे डिवायडेड इन टू फोर ग्रुप्स विच आर दे फायकोमायसिट्स नेक्स्ट इज एस्कोमायसिट्स बॅसिडिओमायसिट्स अँड डिट्रोमायसिट्स सांगा फायकोमायसिट्स आर कॉल्ड अल्गल फंगाय दे आर कॉल्ड सॅक फंगाय अँड दे आर कॉल्ड क्लब फंगाय अँड कॉल्ड इम्परफेक्ट फंगाय एकदा सांगा परत कॉल्ड अल्गल फंगाय दे आर कॉल्ड सॅक फंगाय क्लब फंगाय दे आर कॉल्ड इम्परफेक्ट फंगाय ओके दे आर ऑल आर सॅप्रोफायटिक ऑल आर सॅप्रोफायटिक ऑल आर पॅरासाइट बट हिअर दे आर कॉप्रोफिलस हिअर दे आर डिकम्पोजर मेनली कसे ते डिकम्पोजर हे कसे तर प्लांट पॅरासाइट आहे मायसिलिन यांचं कसं सांगा सिनोसायटिक हे सर्व मेंबर पुढचे कसे तर सेप्टेट आहेत हे एसेप्टेट आहे म्हणजे पार्टिशन नसतं यांच्यामध्ये या सर्वांना पार्टिशन असतं ब्रँच पण असतं नंतर यांचे एसेक्शुअल स्पोर कोणते सांगा झूस्पोर आणि स्पॉन्जिओस्पोर नाव सांगा एकदा झूस्पोर आणि स्पॉन्जिओस्पोर यांच्यामध्ये कोणते असतात कोनिडिया यांच्यामध्ये बॅसिडिओस्पोर मध्ये एसेक्शुअल स्पोर अब्सेंट आहे इकडे कोनिडिया एकदा परत सांगा कोनिडिया कुठं कुठं सांगा इथं कोनिडिया आहे इथं कोनिडिया आहे इथं कोणते असतात सांगा सेक्शुअल स्पोर अब्सेंट आहे इकडे कोणते असतात झूस्पोर अँड स्पॉरेंजिओस्पोर पुन्हा सांगा एकदा झूस्पोर अँड स्पॉरेंजिओस्पोर एसेक्शुअल स्पोर इथले एसेक्शुअल स्पोर सांगा कोनिडिया इकडचे पण सांगा कोनिडिया इथं एसेक्शुअल स्पोर्स आर अब्सेंट सेक्शुअल स्पोर सांगा इकडं झायगोस्पोर इकडे कोणते असतात सांगा यांच्यामध्ये एस्कोस्पोर एट असतात इंटरनली एंडोजिनस तयार होतात यांच्यात फोर बॅसिडिओस्पोर असतात एक्झोजिनसली तयार होतात इथं सेक्शुअल स्पोर अब्सेंट आहे फ्रुटिंग बॉडीला म्हणतात एस्कोकार्प फ्रुटिंग बॉडीला म्हणतात बॅसिडिओकार्प फ्रुटिंग बॉडीचे वेगवेगळे टाइप्स आहेत इथं फ्रुटिंग बॉडी बॅसिडिओकार्प म्हणतात त्याला याचं एक्झाम्पल होतं राम याचं एक्झाम्पल होतं स्नॅक याचं एक्झाम्पल होतं पप्पू आणि याचं एक्झाम्पल होतं कॅट परत सांगा राम रायझोपस अल्बिगो आणि म्युकर रायझोपस अल्बिगो अँड म्युकर याचं सांगा एस फॉर सॅकरोमायसिस सिरिवायसिस एन फॉर न्यूरोस्पोरा क्रासा ए फॉर हिअर एस्परजिलस पेनिसिलियम अँड सी फॉर क्लॅव्हिसेप क्लॅव्हिसेप इज कॉल्ड एरगॉट फंगस पप्पू पी फॉर पक्सिनिया कॉल्ड रस फंगस ए फॉर ऍगॅरिकस कॉल्ड बटन मशरूम पी फॉर पफ बॉल यू फॉर इस्टिलॅगो इस्टिलॅगोला म्हणतात स्मट फंगस इथं आणखी दोन एक्झाम्पल होते स्नॅक कोणते घेऊन आले सांगा ट्रफेल्स अँड मोरेल्स डेलिशियस फंजाय होते इथं इडिव्हल कोणते सांगा ऍगॅरिकस सांगा कॅट मध्ये सी काय होता पोलेटो ट्रायकम ए फॉर काय होता अल्टरनारिया अँड टी फॉर काय होता ट्रायकोडर्मा टी फॉर ट्रायकोडर्मा दिस इज अ फंजाय आणि फंजाय मध्ये लाईफ सायकल मध्ये तीन फेजेस होत्या प्लाझ्मोगॅमी कॅरिओगॅमी आणि मेयासिस प्लाझ्मोगॅमी म्हणजे फ्युजन ऑफ सायटोप्लाझम कॅरिओगॅमी फ्युजन ऑफ न्यूक्लियस अँड फॉर्म झायगोट कॅरिओगॅमी आणि मेयोसिस झायगोट अंडर गो मेयोसिस अँड प्रोड्यूस द स्पोर्स आणखी सेक्शुअल स्पोर हे मेयोस्पोर असतात एसेक्शुअल स्पोर हे मायटोस्पोर असतात पुन्हा सांगा सेक्शुअल स्पोर हे मेयोसिसने तयार होतात एसेक्शुअल स्पोर हे मायटोसिसने तयार होतात
कॅरिओगॅमी आणि मियोसिस कुठं होतं? प्रोटीन बॉडी मध्ये. बरं सांगा, कॅरिओगॅमी, सेकंड मियोसिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दे टेक्स प्लेस इन साइड द प्रोटीन बॉडी, आयदर एस्कस ऑर द बॅसिडियम. ओके, किंगडम प्लांटी आणि एनिमल आहे, सिंपल आहे, माहितीये. प्लांट फोटोसिंथेटिक आहे, ते हेटरोट्रॉफिक आहे. प्लास्टिड प्रेझेंट आहे, प्लास्टिड अब्सेंट आहे. सेल वॉल प्रेझेंट आहे, सेल वॉल अब्सेंट आहे. सेंट्रिओल अब्सेंट, इकडे सेंट्रिओल प्रेझेंट आहे. लोकोमोशन अब्सेंट आहे, इकडे लोकोमोशन प्रेझेंट आहे. प्लांटिंगचे पाच प्रकार आहेत, अल्गी, ब्रायो, टेरिडो, जिम्नो आणि एनजिओ. अॅनिमलचे दोन प्रकार आहेत, सांगा दोन ग्रुप प्रकार कोणते सांगा. मेन नॉन कॉर्डेटा अँड कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा मध्ये काय, व्हर्टिब्रल कॉलम अब्सेंट, आणि कॉर्डेटा मध्ये व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट. ठीक आहे, दिस इज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बघा, पूर्ण चॅप्टरची समरी घेतली. याच्यानंतर आणखी एक पाहिलं आपण, व्हायरस, थायरॉइड, प्रायॉन अँड लायकेन. सांगा व्हायरस मध्ये काय असतं सांगा, न्यूक्लिक ऍसिड अँड प्रेझेन्स ऑफ कॅप्सिड, न्यूक्लिक ऍसिड अँड द प्रोटीन. थायरॉइड मध्ये काय असतं सांगा, फक्त एस एस आर एन ए यांच्यामध्ये फक्त प्रोटीन असतो, आणि लायकेन मध्ये अल्गी अँड फंगस यांचं सिम्बायोसिस असतं. बरं सांगा, व्हायरस इसे काय येतं, कंटेन न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन, प्रोटीन कॉल्ड कॅप्सिड, अँड न्यूक्लिक ऍसिड आयदर डीएनए ऑर आर एन ए, बट नेव्हर डीएनए अँड आर एन ए. व्हायरसेस आर ऑब्लिगेटरी पॅरासाइट, पक्का. व्हायरॉइड्स मध्ये काय असतं सांगा, एस एस आर एन ए विच इज इन्फेक्शियस, बट कॅप्सिड इज अब्सेंट. यांच्यामध्ये प्रोटीन आहे पण आर एन ए नाही, डीएनए नाही. हे व्हायरस पेक्षा स्मॉल असतात, हे व्हायरस पेक्षा व्हायरस एवढे असतात. परत सांगा, साईज कशी यांची, स्मॉलर दॅन व्हायरस, यांची इक्वल टू व्हायरस. हे डिस्कवर केले टीओ डायनर, हे डिस्कवर केले अल्पर. दे आर मेनली प्लांट पॅथोजन, दे आर मेनली अॅनिमल पॅथोजन, दे कॉज अ डिसीज. उदाहरणार्थ सांगा, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज, सिट्रस एक्सोकॉटिस, कुकुमर बेल फ्रूट अँड क्रायसॅन्थेमम स्टंट. प्रायम कॉजेस अॅनिमल डिसीजेस, स्पेशली न्यूरोलॉजिकल डिसीजेस. उदाहरण सांगा, बीएसई, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बोवाइन स्पॉन्जिफॉर्म इनसेफॅलोपॅथी, परत एकदा, बोवाइन स्पॉन्जिफॉर्म इनसेफॅलोपॅथी, याला कॉमनली म्हणतात मॅड काउ डिसीज. हा कॅटल मधला डिसीज आहे, आणि ह्युमन मधला कोणता आहे, सीजेडी. म्हणजे सीजेडी, सी आर जॅक ऑफ डिसीज, ह्युमन मधला हा न्यूरोलॉजिकल डिसीज आहे. ठीक आहे, दोन्हीचा डिफरन्स क्लिअर झालाय. डिफरन्सच्या स्वरूपात लिहून घ्या त्यांना. एकदा सांगा, दे डिस्कवर्ड बाय टीओ डायनर, डिस्कवर्ड बाय अल्पर. दे आर इन्फेक्शियस एस एस आर एन ए, दे आर बट इन्फेक्शियस आर एन ए बट नो प्रोटीन. दे आर इन्फेक्शियस प्रोटीन बट नो जेनेटिक मटेरियल. दे आर स्मॉलर दॅन व्हायरस, दे आर इक्वल टू व्हायरस. मेनली प्लांट पॅथोजन, मेनली अॅनिमल पॅथोजन, अँड डिसीज कॉजेस मेनली, एक तरी लक्षात ठेवा, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज, आणि हे दोन सांगितले बीएससी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि दुसरं सांगितलं सीजेडी. लायकेन सांगा काय होते, लायकेन्स आर द सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंगस. अल्गल मेंबर कॉल्ड फायकोबायॉन्ट, फायकोबायॉन्ट, आणि फंगल मेंबर कॉल्ड मायकोबायॉन्ट. दे आर 1%, दे आर 99%. इट इज अ अल्गल पार्टनर, इट इज अ फंगाय पार्टनर. अल्गल पार्टनर कोणत्या ग्रुप मधला असतो सांगा, ग्रीन अल्गी, त्याला म्हणतात क्लोरोपायसी. हा सांगा कुठला, मेनली ऍस्कोमायसिसचे मेंबर असत, अँड रिअरली मेंबर ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गी, रिअरली मेंबर्स ऑफ बॅसिडिओमायसिस. याचा रोल काय सांगा, अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंजाय, आणि फंजायचा रोल काय सांगा, गिव्ह प्रोटेक्शन, गिव्ह शेल्टर, वॉटर अँड मिनरल ऍब्सॉर्प्शन. बरं सांगा, फंजाय काय काय काम करतात. यांच्यातला लायकेनचा सर्वात लार्जेस्ट पार्ट कुणी कॉन्ट्रीब्यूट केला आहे, मायक्रोबायंट. ते काय काम करतात, प्रोटेक्शन, शेल्टर देतात, अटॅचमेंट साठी मदत करतात, आणि वॉटरचं, मिनरलचं, ऍब्सॉर्प्शनचं काम करतात. लायकेनचा रोल काय, लायकेन्स आर इंडिकेटर ऑफ एसओ टू पोल्युशन.
इन प्रेजेंस ऑफ SO2 अलगल कंपोनेंट देर मैग्नीशियम रिलीज एंड इफ नो मैग्नीशियम इन क्लोरोफिल अलगल कंपोनेंट कैन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस एंड इफ नो फोटोसिंथेसिस दीज लाइकेंस आर डिस्ट्रॉयड. सो लाइकेंस आर इंडिकेटर ऑफ SO2 पोल्यूशन पक्का. एंड लाइकेन आर द फर्स्ट ऑर द पायोनर ऑन द रॉक खडकावर वाढणारे पहिले म्हणून काय म्हणले यांना पायोनर. अँड दे प्रोड्यूस ऑक्झॅलिक ऍसिड कार्बोनिक ऍसिड अँड ऍसिड कॉजेस विदरिंग ऑफ रॉक अँड प्रोड्यूस सॉइल अँड सॉइल फॉर्मेशन इज कॉल्ड पेडोजेनेसिस. सॉइल फॉर्मेशन इज कॉल्ड पेडोजेनेसिस अँड ऑन सच अ सॉइल देर इज अ फॉर्मेशन ऑफ मॉसेस अँड मॉसेस देन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ क्लायमॅक्स कम्युनिटी. म्हणजे तिथं काही दिवसांनी फॉरेस्ट जंगल तयार होऊ शकतं याला सक्सेशन असं म्हटलं. बघा पूर्ण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची रिव्हिजन घेतलेली आहे तर याला परफेक्ट रिवाइज करायचं. ओके धन्यवाद. आज याची परीक्षा आहे लक्षात घ्या सर्वांनी. ठीक आहे एक्झाम जी आहे ना ही एक्झाम सर्वांनी द्यायची. एक्झाम जर मिस केली तर घरी तुम्हाला फोन येतील. आमचं पूर्ण लक्ष तुमच्यावरती. त्यासाठी नियमित अभ्यास करा आणि एक्झाम पासून पळायचं नाही. कारण आपल्याला जेव्हा बघा परीक्षेचा आपल्या नीटचा रिझल्ट येईल त्यावेळेस सर्वांनी आपलं कौतुक केलं पाहिजे. तो जर चांगला दिवस आनंदाचा आपल्याला घालवायचा असेल तर आता खूप मनापासून आपल्याला त्याच्यावर फोकस करावं लागेल. आणि पूर्ण तिथं बघा रिझल्ट जर खराब लागला ना तर मुद्दाम आपल्याला डिवचण्यासाठी आपले नातेवाईक शेजारी पाजारी येतात. त्यांना माहीत असतं रिझल्ट लागली आपली वाट लागली तरी पण येऊन म्हणतात काय रिझल्ट लागला वाटतं. म्हणजे जखमेवर मीठ चोळायचं काम करतात हे. तर त्या दिवशी आपल्या वडिलाला खाली मान घालायची गरज नाही पडली पाहिजे. आपल्या वडिलाची मान ही शान कारण आपण आपल्या वडिलाची सर्वात मोठी प्रॉपर्टी आहोत. कारण आपल्या वडिलाला कुणा तुमचं घर कसलंय प्लॉट कसला हे कुणी विचारणार नाही. तुमचा मुलगा काय करतो मुलगी काय करते. त्यामुळे सर्वांनी एक लक्षात ठेवा या भारतामध्ये खूप खूप मोठ्या संधी आहेत. कारण भारत एक विकसनशील देश आहे. या संधी आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आपलं मस्तक मजबूत बनवा. 2 वर्ष बघा लाईफ मी अनेक वेळेस सांगतो 15 ते 25 हा लाईफ घडवण्याचा पिरियड आहे. पैकी या 2 वर्षातून तुमच्या लाईफला टर्न भेटणार आहे. तर या चांगल्या जगातल्या संधी आपल्याला भेटल्या पाहिजेत आणि या संधी आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला मेहनत करावी लागेल. बघा कुठलीही गोष्ट अभ्यासाने प्राप्त होते तुम्ही जेवढी मेहनत कराल. बघा आता पूर्ण चॅप्टर मी हा एक अर्धा तासामध्ये रिवाइज केला. तुमची पण अशी अर्धा तासात पूर्ण चॅप्टरला रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही पण एकदा मोबाईल आता हा व्हिडिओ स्टॉप करून आपल्याला येते का बघायचं आणि जोपर्यंत हे सर्व असं येत नाही तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा रिवाइज करायचं. म्हणून मी पुन्हा सांगतो प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाहीये. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुमचं रिमेंबर आठवण्याची कॅपॅसिटी पण वाढली पाहिजे. आता बघा 10वीपर्यंत साधारणपणे तुम्ही 75% वेळ लिहिण्यासाठी देत होतात. आता एक्झॅक्टली उलट करायचं 75% वेळ रिडिंगसाठी द्यायचा आणि 25% वेळ लिहिण्यासाठी द्यायचा. हे झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्या वेबसाईटवर दिलेल्या नोट्स आहेत आणि ह्या नोट्स आहेत आता यांची समरी करायला विसरायचं नाही. अर्धा तासात रिवाइज करायचं अशी समरी एका पेजवर असली पाहिजे तुमची. मग कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्या लक्षात आलं असेल बीडच्या मुलांना बायोलॉजी सोपं का जातं इतकं सोपं करून सांगितलं जातं यांना. तुमचं काम आहे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करा. बाकी रिझल्टची कधी काळजी करायची नाही. आणि येत्या परीक्षेमध्ये समजा तुम्हाला मार्क कमी पडले तर आपलं कुठं चुकलं हे बघायचं. मार्काकडे बघितलं तर अभ्यास होत नाही आपला. म्हणून कुठं चुकलो आपण एवढंच बघा आणि पुढच्या परीक्षेमध्ये म्हणजे आपण अभ्यास करण्यात वेळ कमी दिला का टीव्ही जास्त पाहिली का जे काही कारण असेल बघा. आजपर्यंत जगातलं कुणी पण पर्सन मोठं झालं बघा खूप मेहनत करूनच आयुष्यामध्ये मोठं झालेलं आहे. मग ते आपल्या चुका शोधा. आता ज्या परीक्षा आहेत या परीक्षेवरून तुम्हाला शिकायला भेटेल. तर परीक्षेतून शिकण्याचं उद्दिष्ट समोर ठेवा. किती मार्क पडले महत्वाचं नाही. त्या रिझल्टकडे बघू नका. तुम्ही तुमच्या प्रोग्रेसकडे बघा. आपल्याला काय शिकायला भेटलं एक्झाम झाल्यानंतर. आतापर्यंत झालेल्या एक्झाम छोट्या छोट्या एक्झाम होती. आता ही महाग्रँड टेस्ट आहे आणि या एक्झामला आपल्याला चांगला रिझल्ट मिळवायचा आहे. त्यासाठी मनापासून अभ्यास करा. ओके धन्यवाद.